अस्मिता म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही, जर कोणी आईवरून शिवी दिली तर खून होतो, बहिणीवरून शिवी दिली म्हणून खून झाला, बरोबर आहे. विषय काय असतो? अस्मितेचा असतो. माझ्या आईला बोलला, आईविषयी त्याच्या मनात असलेला आदर, श्रद्धा, निष्ठा, आणि आई बरोबर बोलल्या क्षणी त्याची अस्मिता भडकते, आणि अस्मिता भडकल्याबरोबर तिथे त्याचा गळा मारला जातो. आईविषयी बोलल्यावर गळा मारला जातो, बहिणीविषयी बोलल्यावर, पत्नीविषयी बोलल्यावर मारला जातो, माझ्याविषयी, स्वतःविषयी बोलल्यावर सुद्धा गळा मारला जातो की मला शिवी दिली म्हणून मी मारलं अस्मिता. पण आपलं अख्खं राष्ट्र मारलं जात आहे तरी आपली अस्मिता पेटत नाहीये. आणि जर तुमच्यासारख्या देशभक्तांकडून, शिवभक्तांकडून ती पेटवली जात असेल तर अस्मिता मेलेले राज्यकर्ते ती अस्मिता मारायला निघतात. म्हणून अस्मितेचं एक उदाहरण देतो की धर्मवीर छत्रपती शंभू महाराजांनी किती मोठ्या अस्मितेचा मापदंड आपल्याला दिलाय. एक छत्रपती जर बाटला असता, औरंगाबाद त्यांना बाटवण्यात यशस्वी झाला असता, तर आज तुमची आमची गॅस सिलेंडर सगळ्यांची वर असती, तुम्ही आम्ही सगळे ढुंगणं वर करून नमाज पडत असतो, तिकडे चौका चौकात बांग दिली जात असती, आया बहिणी बुरख्यांमध्ये बसल्या असत्या. एका छत्रपतीमुळे तुमचा आमचा धर्म रक्षला गेलाय.